वेलकम टू महाराष्ट्र इंजिनियरिंग अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोविजनल सीट मॅट्रिक्स बघणार आहे, म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत याची आपण लिस्ट आज आपण बघणार आहे। म्हणजे HSC सायन्ससाठी किती सीट्स आहेत, HSC व्होकेशनलसाठी किती सीट्स आहेत, म्हणजे MCVC केलेल्या विद्यार्थ्यांसाठी किती सीट्स आहेत, आणि ITI केलेल्या विद्यार्थ्यांसाठी किती सीट्स आहेत, आणि HSC बायफोकलसाठी किती सीट्स आहेत आपण ते बघणार आहे। बघा, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेल का कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, आणि ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा। कारण कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड या दोघांसाठी सेमच आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि जी प्रोविजनल सीट मॅट्रिक्स आहे, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला समजेल कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, मी जे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी तिथे पोस्ट केलेली आहे, तुम्ही ते चॅनल जॉईन करा, पुढचे येणारे अपडेट्ससुद्धा तुम्हाला तिथे भेटतील, आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आपण आता बघू की प्रोविजनल सीट मॅट्रिक्स कशी बघायची। ते गुगलमध्ये सर्च करायचं आहे DT महाराष्ट्र सर्च केल्यानंतर डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन फर्स्ट लिंकवरती क्लिक करा। लिंक केल्यानंतर बघा अशा प्रकारे वेबसाईट ओपन होते, ह्या वेबसाईटवरूनच आपण रजिस्ट्रेशन केलं होतं। त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन 2021-22 तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे न्यू विंडो इथे ओपन होते। बघा, आज तुमचं फायनल मेरिट लिस्टसुद्धा डिस्प्ले होणार आहे, म्हणजे ऑल ओवर तुमचा रँक किती असेल आणि मेरिट लिस्टचं इम्पॉर्टन्स काय यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल। बघा, आता आपण प्रोविजनल सीट मॅट्रिक्स बघू। प्रोविजनल सीट मॅट्रिक्स कशी बघायची ती, कॅप राऊंड ॲडमिशन 2020-21, म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजेल कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत, ते त्या लिंकवरती क्लिक करा। बघा, अशा प्रकारे तिथे PDF फाईल ओपन होईल। PDF फाईलमध्ये तुम्हाला सगळ्या तिथे कॉलेजची नावं दिसतील, आणि तुम्ही तिथे सर्च करून, म्हणजे Ctrl+F प्रेस करून कुठल्याही कॉलेजचं नाव तिथे तुम्ही सर्च करू शकता। बघा, अशा प्रकारे PDF फाईल ओपन होईल, आणि ही PDF फाईल मी आपला जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी इथेसुद्धा पोस्ट केलेलं आहे, इथे तुम्ही ते बघू शकता। पुढच्या अपडेटसाठी तुम्ही आपलं जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। बघा, अशा प्रकारे तुम्ही ते सर्च करू शकता, तुम्हाला जे कुठलंही Ctrl+F करा आणि तुम्ही ते सर्च करा, तुम्हाला जे कुठलं पाहिजे कॉलेज ते सर्च करता येईल। मग आता इथे मी सर्च करतो आहे मुंबईचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे VGTI मुंबई वीर माता जिजाबाई इन्स्टिट्यूट, तिथे मी सर्च करतो आहे। Ctrl+F करा, इथे VGTI असं टाईप करा। मग इथे ओपन झालेलं आहे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट VGTI माटुंगा मुंबई गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस। मग इथे तुम्हाला सर्वात पहिले दिसतं ते सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 9 सीट्स इथे आहेत, टोटल 9 सीट्स इथे डायरेक्ट सेकंड इयर साठी अवेलेबल आहेत। बघा, सगळं तुम्ही ते बघू शकता। कॅटेगरी वाईज जनरल, लेडीज, HSC सायन्स, PWD, डिफेन्स, बायफोकल सगळ्या इथे तुम्हाला इथे रेकॉर्ड तुम्हाला इथे भेटेल। बघा, याच्यावर तुम्हाला आज तुमचं फायनल मेरिट लिस्टसुद्धा डिस्प्ले होणार आहे, म्हणजे फायनल मेरिट नंबर तुम्हाला भेटणार आहे, त्याचासुद्धा चांगला तुम्ही उपयोग करा। आणि फायनल मेरिटचे इम्पॉर्टन्स काय, म्हणजे मेरिट्सचं इम्पॉर्टन्स काय याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा, इथे सगळं तुम्हाला रेकॉर्ड दिसतो आहे। इथे HSC व्होकेशनल, बघा HSC व्होकेशनलसाठी कुठल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहे सगळं तुम्हाला इथे दिसतं आहे, सगळं तुम्ही ते इथे बघू शकता। इथे तुम्ही जसं स्क्रोल डाऊन कराल तसं तुम्हाला ब्रांच वाईज तुम्हाला दिसेल। आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचं बघतो आहे, तसं स्क्रोल डाऊन तुम्ही केलं तर तुम्हाला अदर ब्रांचसुद्धा इथे दिसेल, ज्या ज्या ब्रांच त्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत त्याचा सगळ्यांचा रेकॉर्ड तुम्हाला इथे दिसेल। बघा, तुम्ही लास्ट इयरची कट ऑफ लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स याच्यावरनं तुम्ही ऑप्शन फॉर्म तुमचा फिलअप करा, आणि तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल का कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागू शकतो ते। बघा, सगळ्या रेकॉर्ड इथे अवेलेबल आहे, किती सीट्स आहेत ते, याचा तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करा, म्हणजे तुम्हाला एक बेटर कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल। खाली स्क्रोल डाऊन करा, मग HSC व्होकेशनल, MCVC सगळे रेकॉर्ड तुम्हाला इथे अवेलेबल आहे। जसं तुम्ही खाली स्क्रोल कराल, बघा इथे आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा रेकॉर्ड बघू शकतो, किती सीट्स आहेत तिथे, टोटल 16 सीट्स आहेत। असं तुम्ही ऑल ओवर महाराष्ट्रातलं कुठलंही कॉलेज तुम्ही इथे बघू शकता, कॉलेजच्या नावाने बघू शकता किंवा तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज बघू शकता। समजा तुम्ही जिथे सर्च करा ठाणे डिस्ट्रिक्ट, रायगड डिस्ट्रिक्ट, मुंबई डिस्ट्रिक्ट, असं तुम्ही इथे डिस्ट्रिक्ट वाईजसुद्धा सर्च करू शकता। आता इथे एक्झाम्पलसाठी आपण डिस्ट्रिक्ट वाईज सर्च करून बघू। मग आम्ही Ctrl+F प्रेस करतो, Ctrl+F प्रेस केल्यानंतर बघा जिथे डिस्ट्रिक्ट वाईज, म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट सर्च करतो इथे। बघा, ठाणे डिस्ट्रिक्ट सर्च केल्यानंतर एंटर प्रेस करा। आता ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये किती कॉलेज आहेत त्यांचं सगळं तुम्हाला इथे सीट मॅट्रिक्स दिसेल।
असं तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईजसुद्धा बघू शकता, तुम्हाला तसं बघायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता. आणि ही जी PDF फाईल आहे, म्हणजे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी, तिथे पोस्ट केलेली आहे, तिथेसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. बघा, ह्या सीट मॅट्रिक्सचा तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करा आणि ऑप्शन फॉर्म प्रॉपर तिथे फिलअप करा. आता कॅबचे रूल्स अँड रेग्युलेशन काय आहेत, ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, त्याचेसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. या सगळ्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर जरूर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.